तो संजय राउतांना जामीन मंजूर झाला आणि त्यांच्या विरोधातील केसचा निकाल लागलेला नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. विशिष्ट कालावधीनंतर जामीन दिला जातो असंही त्यांनी म्हटलं. भरत गोगावलेंनी सुद्धा राउतांवरती टीका केली. या प्रोसेसमध्ये तो राजकीय नेता असो की सामान्य गुन्हेगार असो, जेव्हा त्याच्या संदर्भामध्ये एखादा दोषारोप पत्र दिलं जातं त्यानंतर त्याला काही विशिष्ट कालावधीनंतर जमानत होण्याची एक पद्धत आहे. आत्ता कुठेही या केसमध्ये जमानत देताना हे निर्दोष आहे किंवा हा पूर्णपणे गुन्हा आता रद्दबदल केला आहे, हा FIR पूर्णपणे या ठिकाणी कोर्टाच्या आदेशानुसार रद्द केला असं कुठेही मला माहिती प्राप्त नाही. जामीन झाला काय आणि इतर बाबी काय झाल्या आम्हाला त्याबद्दल काय बोलायचं नाही आहे. जी वस्तुस्थिती आहे ती कोर्ट पाहिल आणि त्याप्रमाणे पुढे ठरते. त्यांच्या परीने काय असेल ते त्यांना साजरा करू द्या. अजून बरंचसा काय बाकी आहे, आत्ताच आम्ही काय सांगत नाही आहे. त्यांना जे काय मौज मजा मस्ती करायची आहे ते करू द्या, पण कोर्टाचा अनादर करू नका. कारण काय व्हायला आहे, त्यांना दुसरा कोण माणूसच नव्हता बोलायसाठी. त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. ते आपण बघूया आता खोके का ओके काय करायचं आहे ते आम्ही पण ठरवू. चल.